व बरकातहू इत्तेहाद न्यूज़ में आप सभी का ख़ैर मकदम है हम हफ्ते में पंद्रह दिन में एक बेलगाम शहर की अहम शख्सियत को लेकर मौजूदा हालात पर तबसरा करते हैं और इसी तबसरे को आज आगे बढ़ाते हुए हमारे साथ ख़ास मेहमान मौजूद हैं शुभम शेड़के साहब जो मराठी समाज की आ, वो रहबरी करते हैं मराठी समाज की नौजवानों की खासकर वो व्यादत करते हैं की करण समिति में उनका काफ़ी खिदमत रहें लिहाजा सबसे पहले शुभम भाई आप हमारे स्टूडियो में आए आपका बहुत बहुत शुक्रिया आपका खैर मंतम सबसे पहले सवाल कि बेलगाम शहर में मुख्तलिफ ज़बानें बोली जाती हैं मुख्तलिफ़ मजाहब के लोग यहाँ पर रहते हैं अब बिल्कुल करीब अट्ठाईस तारीख को गणेश विसर्जन भी है उसी दिन ईद मिलाद भी है तो दोनों एक साथ आ रहे हैं तो मुसलमानों ने एक तारीख को मुलतवी किया अट्ठाईस तारीख का जो जुलूस था उसे एक तारीख को मुलतवी किया आ, पिछली मरतबा जब कहा जाता है कि तीस साल पहले जब इस तरह का माहौल आया था तो यहाँ पर बेलगाम शहर में तनाव का माहौल रहा था और एक तशद्द भी बर्पा हुआ था आप इस पर क्या कहेंगे बताइए सर तब्बल तीस वर्षा गणेशोत्सव ईद ही एकत्री तनाव आयोजी खऱ्या अर्थानं सामाजिक सालोखा का राखण्याचं काम दोन्ही समाजांकडून झालं याचं स्वागत मीच नाही तर प्रत्येक घटक ज्याला असं वाटतंय की या शहरात कुठल्याही जातीय दंगली घडू नयेत किंवा आमचं शहर आमचं गाव शांत राहावं असं ज्यांना ज्यांना वाटतय त्या प्रत्येकाने या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे परवाच गणेश उत्सव महामंडळानं सुद्धा या निर्णयाचं किंबहुना मुसलमान समाजाच्या नेत्यांचं समाजाचं एकंदरीत अभिनंदन केलेलं आहे स्वागत केलेलं आहे खूप वर्षांनी आ, हे चित्र पाहायला मिळते आम्ही अं गेल्या पाच दहा वर्षापासून सक्रिय समाजकारणात करणात राजकारणात किंवा एकंदरीत सामाजिक दृष्ट्या एक सक्रिय व्यक्ती म्हणून काम करत असताना दिवसेंदिवस हा तिढा हा जातीय म्हणा किंवा धार्मिक रंग त्या ठिकाणी ठळक होत जात असताना ही समाधानाची बाब आहे की कुठंतरी सामंजस्याची भूमिका घेऊन दोन्ही समाजांमध्ये एकात्मतेचा एकतेचा सामाजिक सलोखा राखण्याचा एक एक पौल तठिका उचल लेला ले है ले, तेजा सग स्वरात स्वागत होते नहीं ये तुम आपने जैसा कहा कि ये काबिल मुबारकबाद है यकीन ये, ये कदम उठाया गया है दोनों समाज एक जगह पर बैठकर कुछ फैसले ले रहे हैं लेकिन यहाँ से अगर महाराष्ट्र लिया जाए यानी कि कोल्हापुर हो फिर यहाँ से सौ किलोमीटर पर हुबली है यहाँ पर रामसेना जैसी तंजीमें हैं फिर प्रमोद मुतालिक जैसे हैं कि ईदगाह मैदान को लेकर एक तनाव खड़ा करने की कोशिश कर रहे हैं तो ये भी काम अपनी कोशिश में लगे हुए हैं और कुछ लोग यहाँ पर बेलगाम में भी हो सकते हैं तो आप इस पर क्या कहेंगे उन लोगों को क्या आप कहना चाहेंगे सर नहीं पर्टिकुलर किसी का नाम लेके बोलना जायज नहीं है ये देश भर में चालू है अगर आप गली से दिल्ली तक देखो तो अभी एक साल मतलब मुंह पे चुनाव है 24 में ये लोकसभा चुनाव होने वाले हैं उसके ऊपर देश का भविष्य निर्भर है तो एक पर्टिकुलर पार्टी को अगर ये जो धार्मिक जो रंग दे के इसका कुछ पॉलिटिकल गेन मिलता रहा तो उसकी कोशिश जारी रहेगी उनके जो उनको मानने वाले हैं नहीं तो जिनको उन्होंने तैयार किया है ऐसे लोगों के माध्यम से ही चालू रहेगी मगर इसको पहचान के सभी लोगों को एक सोच रखनी है कि शांत अपना अप, अप, अपना एरिया अपना अपना भाग आ, शांत रखा तो ये पूरा देश में शांतता अभी कैसा जैसा कहा जाता है कि पूरे मुल्क में मोदी साहब की भी मकबूलियत घट रही है लोकप्रियता घट रही है भाजपा हार सकती है इस तरह की बातें बताई जा रही है फिर जिस तरह से एक हिंदू मुस्लिम की तस्वीर बनाई गई गुद मीडिया की तरफ से अब उनका चौदह एंकरों का बायकॉट भी किया गया है तो ऐसा नहीं लगता कि समाज का ही हम हिस्सा है हमारे अतराफ में ही इस तरह के यानी कि समाज विघातक ताकतें बढ़ती रहती हैं तो उनको कैसे तलाश कर किस तरह से उनको रोका जाए क्योंकि ये वहीं से तो आते हैं समाज में आप और मैं भी इस समाज का हिस्सा है उनको वो एंकरों को इंडिया ने बॅन किया माझं असं मत आहे की त्यांना प्रत्येक समाजातल्या घटकांना बॅन करायला पाहिजे ज्याला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात लोकतंत्र का चौथा स्तंभ एक न्यू जिस्को माना जात आहे ती मीडिया जर कुणाच्या तरी सांगण्यावरून देशात बातम्या चालवत असेल तर या देशाची लोकशाही धोक्यात जाणार आहे आणि अशा विकल्या गेलेल्या माध्यमांना आळा घालणं ही काळाची गरज आहे आणि फक्त एका आघाडीकडून नाही तर प्रत्येक समाजातील सामान्यातल्या सामान्य घटकांना त्यांना बॅन करणं गरजेचं आहे निष्पक्ष पत्रकारिता निर्भीड पत्रकारिता ही या समाजाचा कणा आहे आणि तो कणा तात ठेवण्यासाठी त्या निष्पक्ष निर्भीड लोकांना ओळखून त्यांना वाव देणं आणि त्यांना मोठं करणं हे समाजाचं कर्तव्य आहे तुम्ही म्हटल्यासारखं बरोबर आहे जसं आप कि ऐसे लोगों को पूरे समाज के मुख्त इसमें इनको बाइकाट करना चाहिए लेकिन दूसरी तरफ हम देखते हैं कि भाजपा फिर भी सत्ता पे आ जाती है हमने पिछली कई सालों से देखा लेकिन अभी हालात बदलते जा रहे हैं इंडिया गठबंधन आगे है इंडिया गठबंधन अपनी हुकूमत बनाने की बात भी कह रहा है लोगों में भी महंगाई बेरोजगारी यह हम मसले हैं इस तरह से तो है तो ये जहाँ पर उनके लिए ये शॉर्टकट रास्ता बन सकता है कि धार्मिक उन्माद फैला फै फैला कर को बढ़ावा देकर तो ये जो शॉर्टकट उन्होंने तैयार किया हुआ है क्या वो इस शॉर्टकट में वो इस बार आने वाले 2024 हजार में कामयाब हो सकते हैं क्योंकि एक देश एक चुनाव का भी ये नया उन्होंने एक शगुपा छोड़ा हुआ है अगर सेंटर में जो रहेगा उसी का असर स्टेट में भी देखने को मिलेगा तो इसमें वो कामयाब हो सकते हैं क्या या फिर एक देश एक चुनाव ये भी कामयाब हो सकता है कैसे आप कैसे देखते हैं इसे नहीं मुड़त एक देश एक निवड़ूक हा रब संकल्पना का कारण तेने स्पष्ट के लिए नहीं है या मागचा उद्देश त्यांनी खऱ्या अर्थानं पहिल्यांदा स्पष्ट करणं गरजेचं आहे वेगवेगळ्या राज्यातून ज्या वेळेला पराभवाला सामोरं जावं लागलंय त्याच वेळेला हा काळ तुमच्या डोक्यात विचार आला आणि याच्यातून देशाला फायदा काय होणार आहे असंही देशाचे विनाकारण कोट्यवधी दे रुपये ते वाया घालतायत आणि त्यांनी जर कारण सांगितलं की सोयीचं जाईल तर सोयीचं हे समाजासाठी किंवा इतर लोकांसाठी जाणार नाहीये सोयीचं त्यांच्या आहे त्यामुळे त्यांनी स्वतःच्या सोयीसाठी असला काहीतरी निर्णय घेऊन पूर्ण देशाला विटीला धरायचं काम करतायत आणि अत्यंत चुकीचं आहे आता याला विरोध केल्यानंतर एक ह्या भारताच्या संविधानावर चालणाऱ्या लोकशाहीमध्ये विरोधाला किंमत होती पण ती त्या विरोधाला किंमत आज राहिली आहे का या देशात हे खऱ्या अर्थाने अभ्यासाची गोष्ट आहे जर तुमच्या विरोधाला तुमच्या म्हणण्याला किंमत नसेल तर तुम्ही या भारताच्या संविधानावर चालताय काय हा प्रश्न मला त्यांना विचारायचा आहे बहुत ही अहम सवाल करून सर जिस तरह से हिंदू राष्ट्र की एक संकल्पना बताई जाती है और हिंदुत्व हिंदी हिंदी हिंदुत्वा हिंदू राष्ट्र इस तरह से तो एक समाज को टारगेट किया जाता है हम देख रहे हैं सर कि मुसलमानों को लेकर फिर दलितों को लेकर ओबीसी अभी हाल ही में महाराष्ट्र में फसादात हुए सर मोबाइल को हैक करके उसमें शिवाजी महाराज के खिलाफ पोस्टर को डालना फिर एक भीड़ पहले से ही तैयार रहती है तो ये लोकतंत्र पर जो भीड़ तंत्र गालीवा रहा है तो ये इस पर क्या कहेंगे सर आप अभी महाराष्ट्र में जो प्रकर हुआ उसका पूरा पूरी जानकारी मुझे नहीं है मगर तो सेम जो इंसिडेंट है आ, सेम गोष्ट ही का या कर्नाटका तो वारंवार होत असते त्या छत्रपती शिवाजी महाराज वाटेल कमेंट्स एक ठराविक संघटना किंवा त्यांच्याशी जुळलेली लोक करत असतात त्यांच्यावर अपमानास्पद त्यांची इमेज एडिट करून घातली जात असतात त्याच्यावर वारंवार तक्रारी करून सुद्धा यांच्यावर काय ऍक्शन घेतली जात नाही जिथं सोयीचं आहे किंवा जिथं तुम्हाला जाणून बुजून जिथं वातावरण गरम करायचं आहे तिथंच का असे प्रकार घडतात कर्नाटकात मी सतरा वेळा सांगितलंय आता एक देश एक झेंडा म्हणता तुम्ही म्हणजे एक देश एक विधान एक प्रधान एक निशाण वगैरे त्यांचं काय आहे मग ते फक्त त्या ठराविक काश्मीर पुरतच होत काय कर्नाटकात तिरंग्यापेक्षा उंच लाल पिळा फडकला जातोय त्याच्यावर मी सलग तीन वर्ष तक्रारी देतोय राष्ट्रध्वजाचा अपमान तुम्ही करताय मी गृहमंत्री अमित शहाना तीन वेळा तक्रारी दिल्यात पहिल्या वर्षी तर आम्ही वीस हजार सयांनीशी तक्रारी दिलेली होती त्याचे फोटो त्याचे व्हिडिओ त्या ठिकाणी पाठवलेले होते तिरंग्यापेक्षा उंच सरकारी इमारतीवर जर एक त्यांनी राज्याचा झेंडा म्हणून फडकवत असतील तर त्यांच्यावर तुम्ही कारवाई का करत नाही तुम्ही तुम्हाला जिथं करायचं आहे तिथंच कारवाई करता तेच फक्त देशभर चालवता मीडियाच्या माध्यमातून हीच गोदी मीडिया मग जिथं खरोखर गरज आहे किंवा जिथं अपमान होतोय आणि आम्ही तुमच्या नजरेस आणून देतोय त्याच्यावर सुद्धा तुम्ही कारवाई के केली पाहिजे तर तुम्ही निष्पक्षपणानं हा देश चालवतोय असं आम्हाला समजतो या वेळेला कर्नाटक सरकारकडून एक आदेश देण्यात आलेला आहे एक गया की अगर इस बार क्योंकि यहाँ इस बार तनाव का माहौल इसलिए नजर आ रहा है क्योंकि ईद मिलाद और गणेश विसर्जन एक साथ है तो सिद्धराम वज़ीर सिद्ध रामैया ने यह ऐलान किया हुआ है कि अगर कहीं पर भी अगर हालात बिगड़ते हैं तो उसके लिए पुलिस जिम्मेदार होगी और पुलिस अफसरान पर कार्रवाई होगी ये इस बार आप क्या कहेंगे बगा प्रत्येक समाजत प्रत्येक धर्मतरुण जर ठर कि आमचार भाग दंगा हो र नहीं तर ह्या देशात कुठंच दंगा होत नाही कारण ह्या तरुणांना वेठीला धरून त्यांची डोकी भडकून त्यांच्याकडून दंगे घडवले जातात घडवले म्हणजे एक दोन चार टाळके असतात ज्यांना हे काम करायसाठी ठेवलेलं असतंय एक आग लावून ते तिथून निघून जातात पण त्याचा विळखा त्या आगीचा पूर्ण त्या समाजाला किंवा त्या भागाला सोसावा लागतोय त्याच्यासाठी त्या त्या भागातल्या तरुणांनी ठरवलं पाहिजे प्रत्येकाने एक पोल मागे घेतलं पाहिजे आता मुसलमान समाजाने ईदची मिरवणूक एक दिवस पुढे ढकलली त्याचं प्रत्येकाने स्वागत केलंय एखाद्या भागात जर काही तणावपूर्ण वातावरण घडेल असं काही घडलं तर त्याच्यावर त्या ऍक्शनला रिॲक्शन न देता त्याचा शांत डोक्यानं विचार ने करून त्या तरुणांनी तो प्रकार तिथला तात्काळ थांबवण्यासाठी प्रयत्न केले तर या देशात दंगे होणे बंद होतील हमेशा देखा जाता है की कुछ लोक करते जसं आमने पिछली मर्तबाबी डिस्कशन कि जेव्हा नेत्यांचे पुत्र सुपुत्र विदेशात कुठंतरी मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी डिग्र्या घेत असतात मोठे कारभार धंदे चालवत असतात आणि इथं ओ बी सी मायनॉरिटी और तुम्हारे हमारे जैसे लोग होते हैं, वो यहाँ पर लड़ने के लिए आते हैं फिर उनिकेपर मुक्कदमे दायर केले जाते उनको जेल भेज लोकांना पोचवण्यापर्यंत काय कमी पडलो काय असं वाटत नाही तुम्हाला कारण कारण आमच्या समाजातलेच लोक कुठंतरी ह्या गोष्टींची आहारी जात आहे ज्या एखाद्या समूहाचं नेतृत्व एखादा माणूस करतोय त्यावेळेला त्या समूहाचं चा चा चांगलं वाईट त्या समूहापर्यंत पोहोचवणं त्या नेत्याची जबाबदारी असते मी युवा समितीचा अध्यक्ष म्हणून पाच वर्ष काम करत होतो माझ्या सहकार्यांवर एकही गुन्हा कसा पडणार नाही त्याच्यासाठी मी मी ती काळजी घेत होतो जर काही होत असेल तर ते मी माझ्या अंगावर घेत होतो हे नेत्याचं काम आहे आणि ते होत असताना त्याचे म्हणजे आता केस घेणं हे सोपं वाटतंय म्हणजे प्रत्येक युवकाला मी सांगतो मी स्वतः त्याचा बळी आहे केस घेणं किंवा दोन चार महिने तुरुंगात जाणं हे मोठं नाही आहे पण त्याच्यानंतर पाच दहा वर्ष तुम्हाला कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात आता नशीबाना सुदैवानं एक देव माणूस आमच्या तिथं आमच्या सगळ्या कोर्टातल्या केसेस पाहतोय महेश सर आमच्या सगळ्या केसेस पाहतात आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास ते होऊ देत नाहीत पण प्रत्येक ठिकाणी तसं नसतंय अक्षरशः सर्वसामान्य मध्यमवर्गीय घरातल्या पोराला जेव्हा दहा दहा वर्ष एखाद्या केससाठी पायऱ्या झिजवाव्या लागतात आणि त्याच्यासाठी किशातून पैसे खर्च करावे लागतात त्यावेळेला घरच्यांची आणि त्या पोराची काय अवस्था होते मी डोळ्यात पाहिलेली आहे त्यामुळं मागचा पुढचा विचार करूनच प्रत्येकानं त्या सगळ्या गोष्टी कराव्यात आणि त्या समूहाचं नेतृत्व जे करतात त्यांनी स्वतःवर ते सगळं घ्यावं तुम्ही एखाद्या गटाचा नेता म्हणून घेता की नाही त्यावेळेला चांगल्या गोष्टी जसं तुम्ही मी केलो म्हणता तसं त्या वाईट गोष्टींची जबाबदारी स्वीकारून तुमच्या तरुणांवर गुन्हे घातले जाणार नाही त्याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे बात नाही राहते जसं आपण का बिलकुल सही का की दस दस साल हे मुकद्दमे चलते फिर बाहर नौकरी के लिए ख़ासकर मैं अगर मुस्लिम समाज की बात कहूँ तो गल्फ को जाना होता है अक्सर लोग यहाँ से हर दूसरे घर में कोई तो कोई बाहर जॉब के लिए जाता है वहाँ से एन ओ सी क्लियरेंस सर्टिफिकेट लेना पुलिस स्टेशन से वहाँ नहीं मिलता आपको पासपोर्ट के लिए तकलीफ़ है इस तरह से कई सारे मुश्किल का उनको दिक्कत आ जाती है उसी तरह जैसा कि आप बताएं कि दस साल तक आपके कई सारे केसेस आप पर भी हुए तो काही सारे मराठा नौजवान हो काही सारे मुकदमों को फेस करना पडता आहे तो उनकी नोकरी केली मुश्किलात त्याचं उदाहरण मी सांगतो तुम्हाला आमच्यातलाच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या एका आंदोलनात एका तरुणावर गुन्हा पडलेला त्याची भरती होती फक्त त्याला तुम्ही जी एनओसी म्हटलं त्याच्यामुळे त्याची भरती थांबली आणि डिप्रेशन मध्ये त्या बिचाऱ्यांना आत्महत्या केली त्याने स्वतःचा जीव संपवला त्याच्या कुटुंबावर काय भविष्यात काय झालं असणार आहे ह्याचा विचार प्रत्येकानं केला पाहिजे मी ज्या वेळेला प्रतिनिधित्व करत होतो माझ्या सहकाऱ्यांवर ही वेळ येऊ नये म्हणून मी माझ्यावर गुन्हे घेत होतो पण ह्याचा त्रास हो मला होत नाही असं नाही आहे पण ज्या वेळेला तुम्ही एक समूह चालवत असता त्यावेळेला त्यांची काळजी घेणं सुद्धा तुमचं काम आहे आणि तरुणांनी सुद्धा मागचा पुढचा विचार करूनच प्रत्येक गोष्टीत पाऊल टाकणं खऱ्या अर्थानं आता काळाची गरज आहे कारण हातावर पोट असणारी लोक आमची रस्त्यावर उतरून ज्या वेळेला आंदोलन करतात आणि अशी काहीतरी संधी येते आणि त्या ह्या किरकोळ गुन्ह्यामुळे किंवा गुन्हा त्यांनी केलेलाच नसतोय प्रत्येक ज्या वेळेला दंगे होतात किंवा एक आंदोलन चालू असताना पण तिथं वातावरण बिघडते हीच चार टाळकी तिथं वातावरण दूषित करून निघून जातात पण त्याच्यात निष्पाप माणसं अडकली जातात आणि त्या निष्पाप माणसांना हे असं काहीतरी भोग चार त्या टाळक्यांना आम्ही शोधण्यात कुठंतरी कमी पडलं असं तर पक्क और दुसरी बात ये आहे की सर जिस एक बेलगाम की तारीख रही आहे बेलगाम गोवा और या महाराष्ट्र के पे बसाव हा गाव हा दोनों तरफ से लोगों का आना जाना है महाराष्ट्र करीब होने की वजह से एक मराठी तहजीब का यहाँ पर देखा जाता है खासकर बंबई की तहजीब बेलगाम में पाई जाती है सर फिर इसका एक हिंदू मुस्लिम एकता की भी एक, एक तारीख रही दरम्यान में कन्नड़ मराठी तनाजा भी चलता रहा तो फिर से उसको उसी रास्ते पर ले जाने की कोशिश तो चल रही है और तो अब दो हजार चोवीस का चुनाव है तो फिर माहौल को गर्म गरम करने की कोशिश की जा रही है आप नौजवानों को क्या मैं पैगाम देना कोण पहला तुमचा एक, एक शब्द मी खोडायचा आहे मला कन्नड मराठी तणाव नाही है कन्नड मराठी हे राजकारण्यांनी केलंय हा फक्त आमचा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र जो आहे बॉम्बे प्रदेशाचा भाग अन्यायानं कर्नाटकात दमला गेलाय तो आम्हाला आमच्या राज्यात घेऊन जायचा आहे आमचा कन्नड भाषिकांशी कर्नाटक राज्याशी कन्नड भाषेशी अजिबात एक रुपयाचा वैर नाही आहे आम्ही कधी त्यांच्या विरोधात बोललेलंच नाही आहे आमचा म्हणजे आम्ही बोलतो कशाबद्दल आम्ही लाल पिवळ्या फडक्याबद्दल बोलतो कारण स्वतः कर्नाटकाच्या हायकोर्टानं म्हटलेलं आहे की ह्या लाल पिवळ्या फडक्याला कसली अधिकृत मान्यता नाही त्यामुळे तुम्ही कुठल्याही सरकारी कार्यालयावर त्याला लावू शकत नाही तुम्ही भगव्याचा तर अपमान करतायच भगवा छत्रपती शिवाजी महाराजांनी पगड जातींना घेऊन त्या ठिकाणी स्वराज्याची निर्माण केलेली त्याच भगव्याच्या नेतृत्वाखाली त्या भगव्याचा अपमान करताय तिरंगा ज्याला देशाचा झेंडा आपण म्हणतो त्याचा अपमान करताय आणि हे अनधिकृत चिन्ह त्या ठिकाणी तुम्ही फडकवताय त्याचा आम्ही विरोध करतो कर्नाटक राज्याचा किंवा कन्नड भाषेचा द्वेष आम्ही कधी केला नाही ज्या वेळेला तुम्ही मराठी भाषेचा द्वेष करता त्यावेळेला तुम्हाला आम्हाला आमच्या भाषेचं प्रेम दाखवावं लागतं एवढाच विषय आहे आणि ज्या कन्नड संघटना खास करून मला त्यांना सांगायचं आहे स्वतःच्या भाषेच्या संवर्धनासाठी संरक्षणासाठी काहीतरी करा जी अवस्था बेळगावात मराठी शाळांची आहे सरकारी तीच कन्नड शाळांची सुद्धा आहे त्या वाचवण्यासाठी स्वतःची भाषेचे संवर्धन संरक्षण करण्यासाठी ते शाळा वाजवण्यासाठी काम करा फक्त मराठीला किंवा समितीला दोष देऊन त्यांच्या नावाने बोंबाबोब बुं करून तुमची भाषा इथं वाढणार नाही आहे एखाद्या सूचना फलकावर किंवा एखाद्या दुकानाच्या व्यवस्था त्या सूचना फलकावर त्या बोर्डवर मराठी भाषा लावू नका आता परवा दिवशी बघा दोन दिवस अगदी निलजीतून मला फोन आलेला त्या ब्रह्मलिंग मंदिरची कमान बनवलेली आहे खाजगी पैशातून ती कमान बनवलेली आहे मराठी मोठं आहे कारण ते गाव मराठी आहे पूर्ण म्हणजे अपवादात्मक काही लोक आहेत तिथं कन्नड जगेला सु... भाषेला सुद्धा स्थान दिलेलं आहे पण बाहेरून कोणतरी कन्नड संघटना येऊन ते बोर्ड तत्काळ हटवा अन्यथा आम्ही आंदोलन करू वगैरे वगैरे चालू आहे का माझ्या हॉटेलमध्ये सात टक्के कन्नड लावा अन्यथा तुमचा परवाना रद्द करण्यात येईल त्या लाल पिवळ्या संघटना येतात आम्ही बोल्ड बदलतो आम्ही असं करतो आम्ही तसं करतो आणि त्यांच्या सोबत दुर्दैवानं पोलीस असतात त्या पोलीस ते सगळे तो तमाशा बघत असतात आणि त्यांना प्रोत्साहन हे डिपार्टमेंटची लोक देतात म्हणून ही लोक हे काहीतरी करत असतात मग मला सांगा एका करना... लिंग्विस्टिक मायनॉरिटी ऍक्ट ऑफ कर्नाटकानं हे म्हटलेलं आहे एखाद्या ठिकाणी पंधरा टक्केपेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी एका पर्टिक्युलर भाषेची असतील तर त्यांना त्यांच्या भाषेत जगण्याचा वावरण्याचा अधिकार आहे संविधानातल्या कलम एकोणीस आणि एकोणतीस एक न सुद्धा आम्हाला तोच अधिकार दिलेला आहे देशभरात कुठेही आम्हाला आमच्या भाषेत वावरण्याचा जगण्याचा लिहिण्याचा वाचण्याचा बोलण्याचा अधिकार आहे त्यामुळं आम्ही संविधानावर चालणारी लोकरेशन मध्ये मराठी पत्रके देण्याचं सुद्धा मंजूर केलं करण्यात आलेलं आहे मंजूर करण्यात आलेलं नाही मागणी केलेली yes. एक आहे एकोणीशे साली ठरावांशी भगवा लावलेला होता तो अजून तिथं लावलेला नाही मी स्वतः किती वेळा तरी केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाला तक्रार केलेली होती त्यावेळेला कार्यालय इथं किल्ल्यामध्ये होतं जाणून बुजून ते हटवून आता चेन्नईमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं आमच्या सहकाऱ्यांच्या तक्रारीनंतर ते आता था, मुंबईत हलवण्याचं त्या ठिकाणी त्यांचं था चालू था। आहे पण तुम्हाला सांगतो त्या अल्पसंख्याक आयोगानं कर्नाटकच्या आमच्या बेळगावच्या कॉर्पोरेशन कमिशनरला सुद्धा सूचना केलेल्या तात्काळ मराठी भाषेचा वापर सगळ्या फलकांवर करा कुठं झालाय म्हणजे तुम्हाला कायद्याशी देशाच्या संविधानाशी किंवा केंद्रीय यंत्रणांनी किंवा केंद्रीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाशी काही देणं घेणं नाहीये त्यांनी आपल्या पद्धतीने राज्य चालवत आहेत मला वाटतं ह्या देशाने किंवा मोदी साहेबांनी यांना काहीतरी वेगळं संविधान लिहून दिलं की काय असं मला कुठेतरी शंका येते नाही आप जब बात कन्नड मराठी की ही कि कर्नाटक महाराष्ट्र की तो कई बार तो हुकूमत महाराष्ट्र मी तो रहती है शिवसेना भी शिवसेना के तो दो हिस्से होय तो उन्होंने इसके लिए कुछ आ, क्यों नहीं किया या तो फिर यहाँ के लीडर्स उसके काबिल थे नहीं थे क्या थे नहीं आता बघा मी जेव्हापासून सक्रिय झालो तेव्हापासून मी तुम्हाला जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकेन त्याच्या आधी इतिहासात बऱ्याच काही गोष्टी घडल्यात त्या फक्त ऐकलं नाही चुका झाल्यात म्हणून तर आम्ही आजपर्यंत साठ वर्ष इथं कितपत पडलोय जर कुणाच्या चुका झाल्या नसत्या किंवा हा लढा त्या पद्धतीने लढला गेला असता किंवा महाराष्ट्राना पूर्ण ताकद वापरली असती तर आम्ही आज महाराष्ट्राचा भाग असलो असतो तुम्हाला सांगतो जितक्या आक्रमकपणे कर्नाटक बेळगाव वाचवण्यासाठी ताकद लावत आहे त्याच्या निम्मी जरी ताकद महाराष्ट्राना बेळगाव परत मिळवण्यासाठी लावली असती तर हा प्रश्न कधीच सुटला असता मुंबई मिळाल्यानंतर त्यांचा मोठा प्रश्न सुटल्याप्रमाणे त्यांनी बेळगावला सोडून टाकला असं माझं वैयक्तिक मत आहे कारण मी विधान अधिकृत करून कुठेतरी त्यांच्या भावना दुखवतील आणि असं काहीतरी होईल असं त्यामुळे मी अधिकृत काही जास्त बोलणार नाही पण त्यांची ताकद कुठेतरी कमी पडते महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राने पूर्ण जोर लावला असता तर हा प्रश्न सुटला असता आता ह्या दोन चार पाच वर्षात काहीतरी करून हा निकाल लावणं गरजेचं आहे अन्यथा मराठी भाषा या सीमा भागात कुठेतरी धोक्यात येणार आहे असं आम्हाला वाटतंय आता तुम्ही सुद्धा आम्ही वैयक्तिक संवाद साधताना तुम्ही सुद्धा एकदम उत्तम प्रकारची मराठी बोलता कारण तुम्ही बेळगावात वाढलेला आणि बेळगावात अर्थातच महाराष्ट्राचा प्रभाव का आहे कारण हा महाराष्ट्राचाच भाग आहे हे कोणीही नाकारू शकत नाही ती जी लोक आकांत तांडव करतात किंवा छाती पडवतात अयो अन्याय म्हणून त्यांनी आपले जुने सात बरे जरी काढून बघितले तरी ते मराठीतच त्यांना गावणार आहेत आणि त्याचा विचार करून त्यांनी जरा सावरती घेण्याचा गरज आहे मला मुझे ये भी कहना था सर की पर जो महाराष्ट्र एकीकरण समिती का जो ऐतजाज एक आंदोलन जो एक तहरीक जो चली ती साठ से आप पर जाती हुई जैसा आप बताते हैं तो ये जो चलते चलते ये नीचे आई और फिर हिंदुत्वा का बढ़, बढ़ने लगा ग्राफ फिर हिंदुत्व का ग्राफ बढ़ने लगा तो जाहिर है हिंदुत्व मुसलमानों के खिलाफ बात करो फिर मुसलमानों के खिलाफ बयानबाजी करो उनके खिलाफ एहतजाज करो प्रोटेस्ट करो इस तरह से होता गया तो मराठी लोगों का उस तरफ जाना यह क्या वजह बन गई सर देखिए यह एक इतना सा संगठन था सब मतलब राष्ट्रीय जनसंघापासनं कम्युनिस्टांपर्यंत वेगवेगळ्या विरुद्ध विचारधारेची लोक एकत्र येऊन संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभा केली त्यांनी आणि या चळवळीसाठी साठ वर्ष आम्ही लढतोय निम्म्यापेक्षा जास्त भाग जो तोडला गेलेला मुंबईसह आम्ही तो परत मिळवलेला पण विषय असा आहे कालाय तस्मैनं महा म्हणतात म्हणजे वेळ असा आहे की वेळेत काय होईल सांगता येत नाही आता एवढा मोठा काँग्रेस पक्ष पूर्ण देशावर एक हाती सत्ता असणारा काँग्रेस जर या अवस्थेत येऊ शकतो तर आमची एवढीशी संघटना आहे वेळेचा प्रभाव आमच्यावर पण कुठेतरी पडला म्हणावा लागेल आणि परिवर्तन हे ठरलेलं असतंय म्हणजे हा सृष्टीचा नियम आहे हा परिवर्तन होणार आहे पण ते किती वेळात होते आणि त्याच्यासाठी आपण काय बऱ्याच वेळा असं बी बोललं जात की फक्त महाराष्ट्र मध्ये जायचं हे आता फक्त एक काय म्हणतात की एक फॉर्मॅलिटी राहिलेली आहे लोकांमध्ये तो एक जोश नाही आहे आणि लोक इथले काही मराठी लिडरसुद्धा याचा फक्त फायदा स्वतःसाठी करून घेतात आणि ज्या प्रकारे लढलं पाहिजे ते लढलेपूर्वी आता ते लढू शकत नाहीत आणि त्यांना ते तसंच ठेवायचं आहे ते घोग गो, गो, गो काय म्हणतात की घोंगडं भिजत ठेवायचं आहे हा तर असं वाटत नाही की जर होत नसेल तर त्याचं काय निर्णय आता तुम्ही कुठपर्यंत लढणार आहे आता बघा वैयक्तिक माझं सांगायचं असलं तर माझी स्वतःची जीव द्यायची पण तयारी होती होती हे सगळं बघितल्यावर मला पण वाटतंय की कुठंतरी आता जरास कमी करावं कारण खरोखर प्रश्न सोडवून घ्यायसाठी लढायचा आहे फक्त राजकारण करायचं हा प्रश्न मला सुद्धा पडतोय याच्यात सामान्य मराठी माणूस किंवा या चळवळीशी जुळलेला प्रत्येक नागरिक भरडला जातोय त्यांचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे नेत्यांनी सुद्धा समंजस्याची भूमिका घेऊन ह्यात कुठेतरी आता तोडगा किंवा वाट काढणं गरजेचं आहे खाईन तर दुपाशी किंवा उपाशी या भूमिकेमुळे हा प्रश्न प्रलंबित राहिलाय ती भूमिका बदलून काहीतरी वेगळी वाट त्या ठिकाणी काढता आली तर त्याचा विचार झाला पाहिजे असं मला वाटतं आणि मी सुद्धा प्रयत्न करेन नाही नाही पुरा मुलकी जिस तरह तर हालात बदलते जा रहे हैं, हम सब देख रे उसी पस मंजर मे अगर बेलगाम शहर को देखा जाए तो आपको भी भी मुझे इसी शहर में रहना है अमन के साथ रहना है भाईचारे के साथ रहना है आ, मुस्लिम समाज हो या मराठा समाज हो कन्नड़ समाज हो जो जितने भी समाज हैं यहाँ पर मिलजुल कर रहते हैं ये अपनी तारीख है लेकिन जिस तरह से हालात के चलते हुए कुछ लोगों ने सियासी मुफात हासिल करने के लिए जो जहर गोला है उस जहर को कहाँ तो भी कम करने के लिए आप नौजवानों को क्या पैगाम देना चाहेंगे आखिरी बात मैं मगाशी जे बोलो फक्त आपला भाग संभाल गरजेज आहे माजा भागा दंगा होणार नाही एवढी जरी प्रत्येक काळजी घेतली होत असेल तर ते थांबवण्यासाठी मी काय करू शकतो किंवा मी ते थांबवण्यासाठी प्रयत्न करणार एवढाच प्रयत्न प्रत्येक तरुणानं केला तर दंगे होणार नाहीत आणि याच्यासाठी तरुणांनी विचार करणं आता गरजेचं आहे याच्यामध्ये लॉंग टर्म जे नुकसान आहेत म्हणजे मी मगाशी बोलल्याप्रमाणे पाच दहा वर्ष पुढे कोर्टाच्या फेऱ्या शिजवाव्या लागणार आहेत त्याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे हातावर पोट असणाऱ्यांनी सुद्धा प्रत्येक आंदोलनात कुठल्या पण ह्या वादग्रस्त गोष्टीत घुसताना विचार केला पाहिजे आम्ही सुद्धा चळवळ शांततेच्याच मार्गाने करायचा प्रयत्न करतोय आम्ही मुळातच लोकशाही मानणारी संविधान मानणारी लोक आहे पण हे कर्नाटकी पोलीस प्रशासन किंवा ही लोक आम्हाला आंदोलन तीव्र करायला भाग पाडतात त्यांनी सुद्धा त्याचा विचार करावा त्याने म्हणतात की फक्त बऱ्याच वेळेला कर्नाटकाचे नेते म्हणतात द केस इज पेंडिंग इन कोर्ट मग ते पेंडिंग आहे ते कोर्ट निर्णय घेईल तुम्ही आमच्यावर सक्ती का करताय कोर्टानं काय सांगितलंय तुम्ही ज्या पद्धतीने चाललंय जैसे ते परिस्थिती थे ठेवा कोर्ट निकाल देईल त्याप्रमाणे जे काय असेल का हो। ते आम्हाला आम्ही काय कोर्टापेक्षा आम्ही न्यायालयापेक्षा मोठे नाही आहोत तुम्ही आम्हाला जे कर्नाटकी किंवा कन्नड सक्तीच्या वरवंट्यात भरडताय ते भरडणं बंद करा सौम्य ठेवा शांततेच्या मार्गाने लढू जो काय कोर्टाचा निकायला येईल तो मान्य करू नाही हे तो जसा आपले कन्नड मराठी कर्नाटक महाराष्ट्र बारे जातीच जे विष पेरलं गेलंय त्याबद्दल एक दोन शब्द जातीयवाद हा देशभरात चालू आहे कुणाच्या म्हणण्यानं किंवा कोणी म्हटलं म्हणून हिंदू किंवा हिंदुत्व धोक्यात येणार नाही आहे शेकडो वर्षापासून चालवलेली परंपरा संस्कृती धर्म हे कुणाच्या भडकवण्यावरनं किंवा कोणीतरी तुमच्या डोक्यात घालण्यानं संपणार नाहीये नाही त्यामुळंही सांगण्यावरून लगेच कुठेतरी धर्म धोक्यात येईल ही गोष्ट म्हणजे अक्षरशः अशक्य गोष्ट आहे त्यामुळं एवढे म्हणजे साडेतीनशे वर्षापासून वेगवेगळे आक्रमण या देशावर झाली असताना सुद्धा सगळे धर्म आपापल्या ठिकाणी हिंदू धर्म तसाच अबाधित आहे आणि आता कुठेतरी राजकीय सत्तांतर होत असतानाच धर्म कुठेतरी धोक्यात येतोय असं म्हणणं चुकीचं आहे त्याचा विचार सरासर प्रत्येकाने करावा आणि मी प्रत्येक वेळी तेच सांगतोय आपापल्या भागात दंगे होणार नाहीत किंवा होत असेल तर आपण कुठेतरी खारीचा वाटा उचलून तो शांत करण्यासाठी प्रयत्न करावा एवढंच प्रत्येक तरुणांनी काळजी घेतली तर याच्यात नक्कीच फरक पडणार आहे बहत बहुत, बहुत शुक्रिया येते शुभम शेळके साहेब उन्होंने बहुत ही बेबाकी के साथ और बहुत ही शातिर तरीके से उन्होंने तमाम सवालों का जवाब देते हुए अपनी बात को वाजे करने की कोशिश की एक और मेहमान को ख़ास मेहमान को हम अगले हफ़्ते लेकर आएंगे इसी तरह से तबसरा करने के लिए इतिहाद न्यूज़ देखने के लिए शुक्रिया अल्लाह हाफिज़